thank <sweak> you नमस्कार मित्रांनो आपण मगाशीच आपण सगळं मॅथमॅटिक्सच्या सगळे व्हिडिओमध्ये जे काही आपण सिलेबस करणार आहोत ते सिलेबस सगळं आपण शिकलो पाहिलो आता याच्यामध्ये आपण थोडंसं रिजनिंगचा आपण सिलेबस पाहूया तर रिझनिंगमध्ये आपण जर आपण जो काही घटक घेणार आहोत त्यामध्ये आपण पाहिलं तर बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ते म्हणजे तर्कक्षमता परीक्षण म्हणजे मेंटल एबिलिटीचे जे काही सोपे सोपे प्रकार असतात ते तर आपण घेऊच परंतु रिझनिंगमध्ये जे काही अवघड टॉपिक असतात ते त्याला पण आपण हात लावणार आहोत आता नेमकं याच्यामध्ये जो काही आपण सिलेबस शिकणार आहोत याला एक जॉईंट सिलेबसमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण रिझनिंग हा जर आपण एक टॉपिक पकडला त्या रिझनिंग मध्ये जे टोटल प्रकारचं जर पाहिलं तर टोटल चार प्रकारचे आपल्याला घटक असतात त्यामध्ये सगळ्यात पहिला घटक तो म्हणजे वर्बल रिझनिंगचा ज्याला आपण शाब्दिक तर्कक्षमता असं समजतो आणि ह्या शाब्दिक तर्कक्षमतेमध्ये नेमके याच्या अंतर्गत घटक कोणते ते आपण नेक्स्ट याला पाहूच परंतु आपण पहिले चार घटक कोणते ते पण बघून घेऊ सगळ्यात पहिला घटक भाग एक म्हटला शाब्दिक तर्कक्षमता दुसरा भाग म्हणजे आपलं जनरल मेंटल अॅबिलिटी त्याला आपण सामान्य बुद्धिमत्ता चाचणी असं पण म्हणतो त्यानंतर लॉजिकल डिडक्शन्स त्याला आपण भाग तीन मध्ये तर्क आणि अनुमान म्हणून घेतो ज्यावर थोडस मागच्या काही दोन तीन वर्षामध्ये थोडं वेटेज वाढलंय परीक्षेमध्ये आणि चौथा घटक जो सगळ्यात सोपा आणि जास्तीत जास्त मार्क मिळून देणार असतो तो म्हणजे नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे अशाब्दिक तर्कक्षमता त्यालाच आपण आकृत्यांचे प्रश्न असं आपण म्हणत असतो तर आता आपण आता सगळ्यात पहिला जो घटक आहे वर्बल रीजनिंगचा त्याच्या आतमधला आपण सिलेबस आपण पाहूया तर व्हर्बल मध्ये आपण जर पाहिलं तर व्हर्बल मध्ये आपण महत्वाचे घटक जे परीक्षेमध्ये वारंवार पडत असतात त्यामध्ये नातेसंबंध ज्याच्यावरती मागच्या सात ते आठ वर्षामध्ये दरवर्षी एकतरी प्रश्न एम पी एस सीने विचारलेला आहे इवन सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये या घटकावरती प्रश्न असतोच युपीएससी मध्ये सुद्धा असतो त्यामध्ये नातेसंबंध हा सगळ्यात पहिला घटक आपण घेणार त्यानंतर आणखी पाहिलं आपण सिलोगिझम ज्यामध्ये आपल्याला काही विधानं आणि त्यावर आधारित काही निष्कर्ष दिलेले असतात आणि त्याची आपल्याला वेन आकृती काढून त्यावरचे निष्कर्ष कोणते कोणते योग्य आहेत ते आपल्याला बघावं लागतं कधी कधी आकृती न काढता सुद्धा उत्तर काढता येतं परंतु आकृती काढल्यानंतर आपण थोडं सेफ झोन मध्ये जातो आणि आपलं उत्तर जास्ती असं आपण अॅक्युरेट काढू शकतो त्यानंतर आपला थोडीशी भीती असलेला प्रकार म्हणजे आदान प्रदान त्याला आपण इनपुट आउटपुट असं म्हणतो परंतु त्याच्या सोबत अजून एक नवीन प्रकार त्यामध्ये आलाय तो म्हणजे पासवर्ड वाला एका स्पेसिफिक पॅटर्नमध्ये आतमधले अक्षर चेंज होत जातात त्या अक्षरांची जागा बदलली की त्याला आपण पासवर्ड असं म्हणतो तर या प्रकारचं इनपुट आउटपुट आणि पासवर्ड आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये बँकेच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतं त्यानंतर दिशाज्ञान चाचणी जो अतिशय सोपा घटक असतो परंतु ह्या सोप्या घटकात सुद्धा सध्या काही करीबेस क्वेश्चन येतात मग ज्यामध्ये आपण या प्रकारचा प्रश्न जर पाहिला की ज्यामध्ये इथे एक किलोमीटर इथे एक किलोमीटर दिलं तर या ठिकाणी किती असेल तर या प्रकारचं आपण दिशाज्ञान चाचणीचा जो प्रश्न पाहिला हा जरी आपण पाहिलं पायता डिपेंड असला तरी याचं उत्तर काय तुम्हाला इथे एक एकच एक येणार नाहीत ते वर्गमुळात दोन असेल त्यामुळे ते, ते नेमकं पायथागोरस प्रमेयाने शिकण्यासाठी आपण काय करायचं वगैरे त्याचं आपण दिशा नंत पाहूच आणखीन त्यात इतरही काही वा प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला अंशामध्ये वळावं लागतं त्याचं ही प्रकार आपण तिथे पाहूया त्यानंतर वर्बल रिथिंगचा पुढचा घटक तो म्हणजे सांकेतिक तुलना ज्यामध्ये तुम्हा लो तुम्हाला लोकांना लेस दॅन असेल मोर दॅन असेल इक्वल टू असेल त्यानंतर लेस दॅन इक्वल टू असेल किंवा मोर दॅन इक्वल टू असेल हे थोडं इंग्लिशमध्ये आणि जास्तीत जास्त मराठीमध्ये या दोन्ही भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कारण याचा जो काही उगम आहे किंवा याचा जो काही प्रकार आहे हा जनरली बँकिंगच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न पडत होता परंतु मागच्या काही वर्षामध्ये एम पी एस सीने डायरेक्टली यातले सरळ सरळ क्वेश्चन इथे कॉपी करायला सुरुवात केली आणि यावर मॅक्सिमम प्रश्न पडायला सुरुवात झालेली आता नंतर आणखीन जर आपण पाहिलं याच yes, व्हर्बल मध्ये आणखीन कुठले कुठले टॉपिक आहेत तर त्यामध्ये तुम्हाला शकता तुम्ही लोक सांकेतिक भाषा ज्यामध्ये एक सांकेतिक भाषा दिली जाईल तीन शब्दांचे एक वाक्य त्याच्यासोबत त्याचा कोड दिला जाईल म्हणजे वाक्य आणि त्याचा संकेत आणि त्यावरून तुम्हाला काही शब्द कॉमन काढायचे किंवा काही अक्षर कॉमन काढायची ज्यावर मला वाटतं मागच्या काही वर्षामध्ये अनेक भारी भारी प्रश्न ज्यामध्ये आपण पाहू शकतो की स्तंभ एक असेल स्तंभ दोन असेल यामध्ये इथं काही शब्द दिले जातात इकडे काही त्याचे कोड असतात यांच्या जोड्या लावायच्या आणि जोड्या लावून तुम्हाला त्याचं उत्तर त्याला विचारलं जातं तर अर्थात या त्या प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोतच इव्हन काही त्यामध्ये खूप सारे विचित्र भाषा वापरल्या वाप जातात त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला काही कोडिंग काढावी लागते नंतर रांगेतील ला क्रमांकावर सुद्धा काही वर्षापासून प्रश्न पडतात ज्यामध्ये उजवीकडून एखादा व्यक्ती टिंबटिंब नंबरला किंवा डावीकडून टिंबटिंब नंबरला दोन व्यक्ती आपापसा जागा बदलणे असेल किंवा या प्रकारचे तत्सम प्रश्न हे सगळे रांगेतल्या क्रमांकामध्ये येतात नंतर घड्याळवरती ऑलरेडी प्रश्न पाहतोय आपण घड्याळ कालमापन हे थोडं पारंपरिक गोष्टी आहेत याच्यावरती किमान एक प्रश्न तरी परीक्षेत विचारला जातो मय जातो थ, तर घड्याळ आणि कालमापन या दोन्ही गोष्टी आपण या प्रकारामध्ये इथं वर्बल रिझनिंगमध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर वर्बल रिझनिंगमध्ये आणखीन कुठला प्रकार तर अक्षर अंक आणि चिन्ह मालिकेचे सिक्वेन्सवाले प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला लोकांना अक्षर अंक आणि चिन्ह हे सगळं मिक्स करून दिलं जाईल आणि त्यावर तुम्हाला लोकांना उजवीकडून डावीकडून कुठलं तरी पद तुम्हाला नंबर टाकून विचारला जाईल म्हणजे अर्थातच तुम्हाला लोकांना याचं इतकं काय अवघड नाही हा ह्यातला सगळ्यात इझी घटक आहे खूप सोपा घटक घटक आहे मग मा याच्यामध्ये तुम्हाला आपण जर पाहिलं तर हे सगळं ऍक्च्युली मेंटलिटी मधला घटक जरी असला तरी यात काही प्रश्न तुम्हाला उलट्या सुलटे जाऊ शकतात त्यामुळे आपण ते तिथे पाहणार आहोत आणि या वर्बल रिजनिंगचा आपण जर कना म्हटला किंवा बेस म्हटला तर तो, तो बेस म्हणजे हा पुढचा की वर्बल रिजनिंगचा शाब्दिक तर्कक्षमतेचा सगळ्यात मोठा घटक म्हणजे त्याला आपण हार्ट ऑफ वर्बल रिजनिंग आपण म्हटलं तरी काय हरकत नाही त्याला म्हणतो आपण कुठं प्रश्न जे कुठं प्रश्न आपण जर पाहिले तर प्रत्येक परीक्षेमध्ये कुठं प्रश्न येत आहेत ज्यामध्ये आयोगाचा सगळ्यात लाडका कुठं प्रश्न म्हणजे पझल टेस्ट म्हटली तर बैठक व्यवस्थेची ज्यामध्ये सहा व्यक्ती सात व्यक्ती आठ व्यक्ती असतात एका सर्क्युलर टेबला भोवती बसतील चौकोनाकृती टेबला भोवती तुम्हाला लोकांना कोपऱ्यामध्ये चार आणि मध्यभागी चार अशा आठ लोक बसवतील लोक किंवा या प्रकारचं षटकोणाकृती टेबलाभोवती सहा लोक अशा प्रकारचे सगळ्या सिटी गॅरमेंटचे प्रश्न रांगेमध्ये काही लोकांना बसवलं जाऊ शकतं दोन पॅरल रांगामध्ये समोरासमोर बघणारे पाच पाच लोक असे दहा लोकांचा प्रश्न पडू शकतो हे सगळं आलं बैठक व्यवस्थेमध्ये त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर वर्गीकरण वर्गीकरणात काय ते वर्गीकरणामध्ये सात व्यक्तींचा प्रश्न आठ व्यक्तींचा प्रश्न दहा व्यक्तींचा प्रश्न जे सात आठ दहा व्यक्ती असतात जे सात आठ दहा शहरातले असतात सात आठ दहा व्यवसाय करत असतात असे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळी शहरं आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते लोक करणारे व्यवसाय हे सगळं तुम्हाला लोकांना वेगवेगळ्या अशा वाक्यामध्ये दिलं जाईल काही पॉझिटिव्ह वाक्य असतील काही निगेटिव्ह वाक्य असतील आणि तुम्हाला त्याला वर्गीकृत करावं लागेल त्याचं वर्गीकरण करून तुम्हाला सांगावं लागेल की कोणता व्यक्ती नेमकं कोणता व्यवसाय करतो आणि कोणत्या शहरात करतो त्या प्रकारचे प्रश्न तिथे आले त्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये तर मला वाटतं काही वर्षापासून तुम्ही है, नाते संबंधाचं वर्गीकरण पडते म्हणजे एखादी सिटिंग अरेंजमेंट राहील आणि त्या अरेंजमेंट तुम्हाला म्हणते सात लोक आहेत किंवा सहा लोक आहेत एका कुटुंबामध्ये लोक आहेत सगळी तर त्यामध्ये म्हटलं जाईल की डेप्युटी कलेक्टरच्या बाजूला पी एस आय बलाय किंवा डेप्युटी कलेक्टरच्या समोर एसटीआय बसलाय आणि त्यामध्ये त्यांची नावं उलटे सुलटे दिली जातील नातेसंबंध उलटा सुलटा दिला जाईल मग त्यामध्ये नातेसंबंधावर वर्गीकरण दिलं जाईल किंवा नातेसंबंधामध्ये तुम्हाला लोकांना आणखी काय केलं जाईल की नातेसंबंधात तुम्हाला लोकांना असं म्हटलं जाईल की डेप्युटी कलेक्टरचे लग्न हे एखाद्या पी एस आय सोबत झालेलं आहे किंवा पी एस आय हा एसटीआयचा भाऊ आहे अशा प्रकारचे सगळे तुम्हाला लोकांना नातेसंबंधाचं वर्ग वर्गीकरणाचे प्रश्न उलटे सुलटे बैठक व्यवस्था टाकून किंवा वर्गीकरण टाकून तुम्हाला विचारला जाऊ शकतं दिलं जाऊ शकतं त्याच्याहीपेक्षा आणखी थोडा वेगळा एक प्रकार नवीन निघाला आयोगाच्या परीक्षांमध्ये तो म्हणजे संघ निवड मागच्या एक्साईजच्या परीक्षेला पडलं होतं युपीएससीच्या सीसएटला एकदा पडलं होतं संघ निवड म्हणजे काय किंवा संघामध्ये काही पाच पाच पुरुष आहेत चार स्त्री आहेत त्यामध्ये पाच पुरुषांमध्ये कुठल्या तरी दोन तीन लोकांची भांडणं असतात एकमेकांचं जमत नाही चार स्त्रियामध्ये कोणाच नसतं किंवा एखाद्या पुरुषाचं एखाद्या स्त्रीसोबत जमत नसतं मग अशा प्रकारे यांचं कोणाचं काही जमत नाही कोणाचं खूप चांगलं जमत अशा प्रकारे तुम्हाला कंडिशन दिली जाईल आणि तुम्हाला कोच म्हणून एक त्यातले तीन ते चार लोकांची निवड करावी लागेल परंतु ती निवड करताना ज्यांचं आहे त्यांना सोबत ठेवावं लागतं आणि ज्यांचं जमत नाही त्यांना त्या टीममधून बाहेर काढावं लागतं अशा प्रकारचे सिलेक्शन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला लोकांना मागच्या परीक्षामध्ये पडलेत जे पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतात किंवा त्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात नंतर तुलनेचा प्रश्न आपण जर राज्यसेवा सी सी आठ दोन हजार एकोणीसचा विचार केला तर मला वाटतं मांजरांच्या आकारांचे काही प्रश्न पडले होते लहान मांजर मोठ्या मांजराचा प्रश्न लेटेस्ट येऊन गेल्या परीक्षामध्ये त्यामुळे याच्यामध्ये वजन असेल उंची असेल किंवा वय असेल या प्रकारचे तुलनात्मक प्रश्न तुम्ही पाहू शकता या पझल टेस्टमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या पोरांना ती भीती एकच असते काय खरं आणि खोटंचं काय मास्टर काय कळत नाही तर खरं खोटं आपण बायनरी कोडिंग असं म्हणतो आणि ऍक्च्युली या सगळ्या पझल टेस्टमध्ये हे सगळ्यात सोपं आहे फक्त एवढंच हे सोडवायचं कसं हे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये तो आपण एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला डिटेलमध्ये बेसिक पासून पर्यंत मी सगळं घेऊन जाईल ज्यामध्ये तुम्हाला लोकांना तीन प्रकारची लोकं असतात पहिला प्रकार, प्रकार म्हणजे नेहमी खरं बोलणारी माणसं दुसरा प्रकार म्हणजे नेहमी खोटं बोलणारी माणसं आणि तिसरा प्रकार म्हणजे एकदा खरं आणि लगेच खोटं आणि लगेच परत खरं अशा प्रकारे अल्टरनेट बोलणारी माणसं असतात ज्या प्रकारे ह्या तीन प्रकारामध्ये तुम्हाला लोकांना प्रश्न पडत असतात परीक्षेमध्ये जे आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत नंतर आपण आता एकदम सगळ्यात बेसिक जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे सामान्य बौद्धिक क्षमता किंवा सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हे जे सगळं असतं हे तुम्हाला लोकांना पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात परीक्षेला पडत असतं किंवा आपण तलाटे भरती म्हटलं सरळस्व्या भरती म्हटलं की त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न ह्या भागावर असतात आणि एमपीएससी युपीएससी मध्ये याच्यावर किमान दोन ते तीन किंवा चार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे जातात लक्षात घ्या मग आता या प्रकारामध्ये काय तर सामान्य बौद्धिक क्षमतेमध्ये जनरल तुम्ही पाहू शकता इतके सोपे प्रश्न आहेत अक्षर मालिका आलं अक्षर मालिकेनंतर तुम्ही पाहता अंक मालिका आलं म्हणजे साधं सरळ आहे अक्षर मालिका ज्याला एबीसीडी टू झेड पर्यंत त्याला बरोबर तो सिक्वेन्स लावता येतो पुढलं पद काढता येतं मग तुम्हाला सगळ्या अंक मालिकेमध्ये नंबर मधला गॅप काढायचा वर्ग घणाचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे त्याचा नेमका कोणता पॅटर्न वापरला गेला ते तुम्हाला माहिती पाहिजे मग त्याच्यावरतीच डिपेंड असलेलं तुम्हाला लोकांना परस्पर संबंध अंक जे अंकांमध्ये समजा दोनचा वर्ग बरोबर चार दिला असेल तर चार पाचचा चा वर्ग किती तर पुढे पंचवीस अशा प्रकारचं वर्गांचं लॉजिक घनांचं लॉजिक इतर काही लॉजिक्स हे सगळं परस्पर संबंध तुम्हाला लोकांना ओळखावं लागतं असंच सेम परस्पर संबंध तुम्हाला अक्षरामध्ये सुद्धा असतो अक्षरा मधला गॅप कितीचा आहे नेमकं स्वर वापरलं गेले का व्यंजन वापरलं गेले तुम्हाला लोकांना आतमध्ये बघावं लागतं त्याच्यानंतर याच्यावरतीच डिपेंड तुम्हाला लोकांना पाहू शकता की विसंगत घटक ज्यामध्ये विसंगत घटक तुम्हाला अक्षरांचा असेल म्हणजे ऑडमॅन आउट आपण त्याला असं म्हणत असतो की बाबा तुम्हाला काही चार ऑप्शन दिलेत त्या चार ऑप्शनमध्ये चुकीचा घटक ओळखा मग त्यात तुम्हाला एखादा तेच मागाशी म्हटल्याप्रमाणे एखादा स्वर दिला जाईल बाकी सगळे व्यंजन असतील किंवा सगळे स्वर असतील एखादा व्यंजन दिलं जाईल किंवा त्यापेक्षा एखादा वेगळा सिक्वेन्स तुम्हाला दिला जाईल तर तुम्हाला बरोबर त्यातला ऑडमॅन काय ते ओळखावं लागेल हे झालं सगळं आपलं एबिलिटीचा सुरुवात बेसिक भाग त्यातला त्यानंतर यातला पुढचा भाग म्हणजे विसंगत घटकमध्ये आपण पाहू शकतो की ऑडमॅन आउटमध्ये अर्थात तुम्हाला लोकांना नंबर्स संख्यांमध्ये सुद्धा तुम्हाला लोकांना विसंगत घटक विचारला जाऊ शकतो तसंच तुम्ही पाहू शकता लयबद्ध अक्षर मालिका एखादा तुम्हाला लोकांना सिक्वेन्स दिला जाईल अक्षर मालिकेचा आणि त्यात रिकाम्या जागा असतील त्या रिकाम्या जागी कोणता पॅटर्न बसेल हे तुम्हाला लोकांना ओळखावं लागतं सिक्वेन्समध्ये किंवा त्याला आपण सिरीज कम्प्लिशन असं म्हणत असतो त्यानंतर आता याच्यात आपण जर पुढचं पाहिलं तर सांकेतिक भाषा पण असते पण ही सांकेतिक भाषा खूप लो लेवलची असते ज्यामध्ये तुम्हाला लोकांना एखाद्या शब्दाला एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दांमध्ये अक्षरामध्ये गॅप कितीचा आहे तो गॅप बघून तुम्हाला लोकांना ही सांकेतिक भाषा तुम्हाला लोकांना सोडवावी लागते हे अतिशय सोपं असतं त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर मिसिंग टर्म मिसिंग टर्म वरती मला वाटतं पाठीमागच्या काही परीक्षामध्ये एकाच पेपरमध्ये दोन दोन तीन तीन प्रश्न आलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला लोकांना कोष्टक दिला जातो त्या कोष्टकात तुम्हाला लोकांना एका ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो हे असेल किंवा एखादा सर्कल दिला जाईल त्या सर्कलच्या बाजूला तुम्हाला लोकांना चार नंबर्स आणि मध्ये क्वेश्चन मार्क दिला जाईल अशा प्रकारचे तुम्हाला लोकांना खूप साऱ्या प्रकारचे असे पझल टेस्ट म्हणजे त्याला आपण सरळ म्हणतो की मिसिंग टर्मचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो नेक्स्ट आपण जर पुढे पाहिलं तर पुढच्या ज्यामध्ये आपण याचा पुढचा भाग तो म्हणजे तर्काने अनुमान आपण आतापर्यंत वर्बल रिझनिंग पाहिली जनरल मेंटल अॅबिलिटी पाहिली त्यानंतर तिसरा घटक जो असतो आपल्या रिझनिंग मधला तो म्हणजे असतो अनुमानाचा त्याला आपण लॉजिकल डिडक्शन आपण असं म्हणत असतो याच्यावरती मागच्या काही वर्षापासून थोडसं वेटेज वाढत चाललंय तीन तीन चार चार प्रश्न परीक्षेला पडत आहेत मग त्या प्रश्नात नेमकं काय त्या प्रश्नावरती तुम्हाला लोकांना विधान दिलं जातं त्यावर निष्कर्ष दिला जातो मग त्या विधानावरती आधारित दिलेला निष्कर्ष बरोबर आहे का चुकीचा तुम्हाला ओळखावं लागतं त्यानंतर याला आपण स्टेटमेंट अँड कंक्लुजन असं म्हणत असतो त्यानंतर दुसरा प्रकार त्यामध्ये की विधान आणि जाईल आणि त्याच्या पाठीमागची गृहित तत्व तुम्हाला की त्या विधानाच्या पाठीमागं विधान करताना आधी तुम्हाला जे काही गृहितक दिली ते गृहितक त्यातलं कुठलं योग्य वाटतंय ते तुम्हाला त्यात विचारलं जाईल ते तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्हाला सांगायचे परंतु आपण लेक्चरमध्ये त्याला आणखीन जास्त व्यवस्थित प्रकारे करून घेऊ नेक्स्ट तिसरा घटक त्यामध्ये विधान आणि युक्तिवाद एखादं स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला काही युक्तिवाद दिले जातील आणि त्यातला युक्तिवाद तुम्हाला लोकांना आर्ग्युमेंट कुठला स्ट्रॉंग वाटतोय कुठला नाही स्ट्रॉंग वाटत इतका कुठला वीक वाटतोय तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक प्रकारे याला म्हणतो डिसिजन मेकिंग विधानं आणि कृतीसंच जो आपल्या सी सॅटमध्ये आपण जे काही डिसिजन मेकिंग आपण ज्याला म्हणतो निर्णय क्षमता त्या प्रकारचं घटक आहे की विधान दिलं जाईल आणि त्या विधानावरती तुम्हाला एखादी केस स्टडी असेल आणि त्या केस स्टडीवरती तुम्हाला लोकांना कृती संच दिला जाईल की नेमकं अशा प्रकारची घटना घडल्यानंतर तुमचं कोर्स ऑफ ऍक्शन काय असावं तुम्ही नेमकी काय ऍक्शन घ्याल मग त्या मध्ये तुम्हाला किमान दोन किंवा तीन ऑप्शन दिले जातील म्हणजे या प्रकारामध्ये ज्यात तुम्हाला लोकांना कुठला सगळ्यात योग्य वाटतो किंवा कुठल्या कुठल्या तुम्हाला योग्य वाटतं तुम्हाला विचारला जाऊ शकतं सी सॅटचा विचार जर केला तर आपल्याला चार ऑप्शनमधला बेस्ट एक ऑप्शन निवडावा लागतो पण त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन निवडावे लागू शकतात या प्रकारामध्ये हा झाला तुमचा लॉजिकल डिडक्शनचा भाग भाग दाखवला जाईल आणि चार ऑप्शन असतील मग तो जो भाग तुम्हाला दाखवला प्रश्न आकृतीमध्ये तो त्या चार ऑप्शन मध्ये नेमका कुठे फिट बसतोय तो फिट टू फिट ज्या ठिकाणी बसतोय त्याला म्हणतो आपण आकृतीमधला भाग शोधणे म्हणजे एम्बेडेड फिगर त्यानंतर हे झाले चार सुरुवातीचे प्रकार त्याच्यानंतर आकृत्यामध्ये अजून काही प्रकार असतात तो म्हणजे काय तर आरशातली प्रतिमा हा आपला पारंपरिक आपण शालेय जीवनापासून पाहतोय की आरशातली प्रतिमा ओळखा पाण्यातली प्रतिमा ओळखा अतिशय सोपे प्रकार आहेत एवढं काय अवघड साधा पेपर फोल्ड करून जरी पाहिलं तरी आपल्याला ते ओळखता येऊ शकतं किंवा आपण जनरली अनेक ट्रिक असतात परंतु आपण काही आपण शिकवताना काही ट्रिक आपण पाहू त्यामध्ये तर आरशातली प्रतिमा आली पाण्यातली प्रतिमा आली आणखीन आकृत्यांची संख्या मोजणे काउंटिंग ऑफ फिगर्स त्रिकोण मोजा चौकोन मोजा चौरस मोजा त्यानंतर आणखीन तुम्हाला लोकांना स्ट्रेट लाईन्स किती त्या मोजा या सगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये येऊ शकतात आणखीन संकीर्ण आकृत्या सुद्धा तुम्हाला लोकांना परीक्षेमध्ये पडतात की बाबा ह्या चार पाच आकृत्या आहेत त्याला जर जॉईंट केलं तर कुठल्या आकृती तयार होते ते ओळखा म्हणजे आकृत्या चार पाच आकृत्यापासून कोणत्या आकृती बनेल या प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेला पडू शकतात हे लक्षात घ्या आणि अर्थातच यामध्ये तुम्हाला आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये एक प्रकार विसरू नका मार्ग मोजणी म्हणजे तुम्हाला लोकांना नंबर ऑफ वेज तुम्हाला काहीतरी आकृती तुम्हाला काढून दाखवतात ते लोक या आकृतीमध्ये तुम्हाला लोकांना अशा प्रकारे काहीतरी वे दाखवला जाईल अशा प्रकारे तुम्हाला मार्ग दाखवला जाईल आणि यामध्ये तुम्हाला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जायचंय परंतु जाताना तुम्हाला नेमका किती मार्ग वापरता येतील परंतु मार्ग वापरताना तुम्हाला रिपीट कुठल्या बिंदूवर यायचं नाहीये ही तुम्हाला कंडिशन दिली जाते आणि अशा तुम्हाला मार्ग मोजायला ते लोक लावतात आणि मग अशा प्रकारे हा जो सगळा आपण सिलेबस पाहिला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आकृत्यांमधला जो काही मास्टर पार्ट असेल तो म्हणजे ठोकळा या ठोकळ्यावरती आधारित प्रश्न असतात ज्या ठोकळ्यामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला दोन ठोकळ्याच्या किंवा किमान दोन आकृत्या असतात ठोकळ्याच्या अशा प्रकारे तुम्हाला कारण दोन ठोकळ्याच्या आकृत्या दाखवल्या जातील आणि अशा दोन आकृत्या दाखवून तुम्हाला त्यामध्ये तर नंबर किंवा डॉट किंवा आतमध्ये चित्र किंवा एखादं चिन्ह टाकलं जाईल म्हणजे उदाहरण तुम्हाला असं म्हटलं की नाही इथे दोन आहे इथे चार आहे इथे सहा आहे आणि ह्या ह्यासाठी तुम्हाला म्हटलं गेलं इथे एक आहे इथे दोन आहे आणि इथे तीन आहे ही आकृती क्रमांक एक ही आकृती क्रमांक दोन आणि मग तुम्हाला म्हटलं जातं सरळ सरळ प्रश्न असतो परीक्षेमध्ये की ह्या सहाच्या विरुद्ध पृष्ठावरती काय असेल ते ओळखा या प्रकारचा प्रश्न परीक्षेत फ्रिक्वेंटली म्हणण्यापेक्षा सगळ्याच पेपरमध्ये पडत असतो हे सीमध्ये मध्ये मला वाटतं दोन हजार अठराच्या पेपर पेपरमध्ये याच्यावरती साडेसात मार्काचे प्रश्न पडले होते या अशा प्रकारच्या प्र... टाईपवरती हो तर हे इतकं सोपं असतं तुम्हाला फक्त काय करायचं या दोन्ही भागांमध्ये कॉमन काय इथे दोन आहे या साईडला पण दोन आहे मग दोन्हीकडे कॉमन दोन आहे मग या प्रकारे आपण जर याला क्लॉकवाईज फिरवलं त्यात दोन नंतर चार येतो चार नंतर सहा येतो या दोन नंतर तीन येतो तीन नंतर इथे एक येतो तर आपण जर पाहिलं ते दोन नंतर चार येतोय ह्या दोन नंतर तीन येतोय तर चाराच्या विरुद्ध दोन तीन असतो आणि इथला ह्या चार नंतर सहा आलाय ह्या तीन नंतर एक आलाय तर सहाच्या विरुद्ध एक असतो म्हणजे अतिशय सोपं आहे जर तुम्हाला एखादी ट्रिक सांगायचं झालं तर आपण याला एक विशिष्ट प्रकारे बॉक्समध्ये आपण करू शकतो उदाहरणार्थ परत एकदा बघू आपण यामध्ये आपण साधं सरळ एक छोटासा बॉक्स काढायचा तो बॉक्स काढल्यानंतर आपल्याला फक्त एकच काम करायचंय हे पहिल्या आकृतीसाठी आणि हे सेकंड आकृतीसाठी पहिल्या आकृतीमध्ये आपण जर कॉमन घटक पाहिला तर दोन्हीकडे दोन दोन कॉमन आहे तर दोन्हीकडे दोन कॉमन म्हटलं इथे पण दोन आला आणि इथे पण दोन आला हा दोन दोन कॉमन लिहिल्यानंतर काय करायचं आपण की याच्यामध्ये ह्या पहिल्या आकृतीमध्ये दोन नंतर घड्याळ्याच्या काटाच्या दिशेने आता क्लॉक वाईज म्हटलं तर चार येईल पहिल्यांदा मग सहा नाही येणार पहिल्यांदा लक्षात घ्या असं उलटा गेला तर सहा येईल आणि सरळ क्लॉक वाईज गेला की चार येईल तर दोन नंतर चार येतोय चार नंतर सहा येतोय तर दोन नंतर चार आला चार नंतर सहा आला आणि नेक्स्ट पुढच्या आपण पाहिलं तर यामध्ये क्लॉक वाईज जर आपण गेलो दोन पासून तर दोन नंतर तीन येतोय आणि तीन नंतर एक येतोय तर दोन नंतर तीन आणि तीन नंतर एक अशा प्रकारे जे घटक एकमेकांच्या आमने होऊन थांबले ते घटक असतात मित्रांनो एकमेकांच्या विरुद्ध आणि मग आपण जर यात पाहिलं तर चाराच्या अर्थात विरुद्ध इथं तीन येतो सहाच्या विरुद्ध एक येतो आणि दोनच्या विरुद्ध कोण असेल जो याच्यामध्ये प्रेझेंट नव्हता यामध्ये मला वाटतं पाच प्रेझेंट नव्हता तर दोनच्या विरुद्ध पाच येऊन जाईल इतकं सोपं असतं या साध्या ट्रीकने तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात असे साडेसात साडेसात मार्काला तीन तीन प्रश्न एकेका पेपरला मागे युपीएससीने विचारलेले आहेत त्यामुळं हे काही इतकं अवघड नाही आहे यामध्ये आणखीने अनेक प्रकार आहेत शाब्दिक गणित असतात कधी कधी ठोकळ्याचे की हिरव्या रंगाच्या विरुद्ध लाल रंगाचं पृष्ठ आहे जांभळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कुठलं पांढऱ्या रंगाचं आहे असे शाब्दिक गणित सुद्धा आपण ह्या ट्रेकने आपण करू शकतो त्यासाठी आपण थोडंसं हा चॅप्टर घेताना आणखी डिटेलमध्ये पाहू त्यामध्ये आणखीन काही मला वाटतं चार बाय चार आकाराचे फोर बाय फोर बाय फोर आकाराचा एक मोठा भला मोठा प्रश्न आला होता एकदा राज्यसेवेला त्यामध्ये काही कीटक असतात ते कीटक ते आतमध्ये कर्णरेषेवरती किंवा सहरेषे काही गोष्टी खात जातात आणि मग ते खाल्ल्यानंतर शिल्लक किती राहतील ते ओळखा तर हे सगळे प्रश्न आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत अशा प्रकारे आपण ठोकळा असेल किंवा कुठलाही चॅप्टर असेल हा रिजनिंगचा प्रत्येक भाग आपण इन डिटेल आयोगाच्या जुन्या प्रश्नांसह आपण घेणार आहोत आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला लोकांना जेवढं तुम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये मी घेतोस त्याचनुसार ऑनलाईन बॅचमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी घेईल डाऊट सेशन्स वगैरे सुद्धा आठ आपल्या आठवड्याला एकदा असतीलच आणि ह्या जास्ती जास्त या बॅचचा फायदा सगळ्यांनी घ्याल आणि ह्या बॅचमध्ये आपण मॅक्सिमम तुम्हाला लोकांना जास्ती जास्त गणित सोडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु स्टील मी माझ्या पद्धतीने माझं शंभर टक्के देईल मित्रांनो परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून आपण ह्या बॅचमध्ये आपण करणार काय तर प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ तर असेलच परंतु त्या व्हिडिओसोबत एक पी दिली जाईल त्या एफमध्ये काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला लोकांना सोडवावे लागतील आणि त्या प्रश्नाचे सगळे सोल्युशन सुद्धा त्या एफमध्ये आपण सोल्युशन शीट म्हणून आपण देऊ त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही आणि कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला कधी संपर्क साधू शकता धन्यवाद